शहीद झाले, कुठं वंजाऱ्याचं पोरग गेलं, जसं तुमच्या गावात शहीद जवान बद्री भाऊ भीमरावजी नागरे, आज 14 वर्ष झाले. मागच्या 2 महिन्याच्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यात एक महाराचं पोरग शहीद झालं, कुठं राजपुताचं पोरग शहीद झालं, कुठं ठाकूरचा गेला, कुठं लोहाराचा गेला, कुठं सोनाराचा गेला, कुठं धनगराचा गेला, 18 कोण्या गावात मातंगाचा गेला. मी पाहिलं 18 पगड जातीचे लोक, राजपूत, मराठा, भिल्ल, आदिवासी शहीद आहे, पण आजपर्यंत कोण्या महाराजाचं पोरग मिलिटरीत नाही. ते लोकाई लेण्यान सांगतो आम्ही, पण कोण्या महाराजाच आणि रुद्राक्ष वाटणाराची आवल्या मिलिटरीत नाही. आम्ही फक्त चिवत्या बनवतो, महाराज पाया लागा, पाय धुवा, आमचं पाणी प्याय. अरे पाणीच प्यायचं आहे तर त्या मायबापाचं प्याय, ज्याचं पोरग देशासाठी शहीद झालं. एखादी पोरगी घेऊन आत्महत्या केली कुत्र्यानं, ते कायचं शहीद हो, ते कुत्र्याची मौत मेलं. एखाद्या पोट्टीच्या प्रेमात पडलं मेलं, काय साधता त्याला. हा देशाकरता गेला बद्री भाऊ, म्हणून बद्री भाऊ परिहाराला पूर्ण परिवार, मी या परिवाराला भीमराव भाऊचे भाऊ, कायचा आवाज आहे, रामराव बद्री भाऊचे काका नाही, हा बद्री भाऊचे काका रामरावजी नागरे, त्यांचे मुलं, हे माग काय कुत्र गेलं, काय पोरं हो इकडे गलतीनं पैदा केले काय यायले, अवघ जग इकडे आहे, हे 2-4 लेकरं तिकडे आहेत, पैदा कराल ना बाया हो, तर किंमतवान लेकरं पैदा करा. तुम्ही म्हणचाल देवाची देणगी आहे, मला कबूल नाही. तुम्हाला दिसलं पाहिजे बसा इकडे. नाही नाही ते असेच करतील, ज्याच्या बापानं कमवून ठेवलं त्याचे पोट्टे जाग्यावर नाही. आपलं बोलणं झोंबलं तर झोंबू द्या, पण सुधरून घ्या. लेकरं सर्वेले असतात, कामापुरता लाळ करा, उरावर बसीन मग समजन तुम्हाला. पोरानं बापाचा जीव घेतला दारू पिऊन. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक घटना आहे. थांबे हे बाई, 2-3 पोट्टे फारच आहे, आणि हे लिहून घ्या, ज्याच्या बापाची कमाई आहे त्याचेच पोट्टे उतू आल्यासारखे करतात, कारण त्याचे लाळाचे आणि आपले पहिल्या घरचेचे आहेत. तुम्ही 15 दिवस मा ताब्यात द्या हे लेकर, जसे गोविंदपाल दादा, तो समाधान कोणाचा आहे, तो पाटलाचा की धनग कोणाचा आहे, मराठ्याचं पोरग कीर्तनकार, कुंब्याचं पोरग संदीपपाल, बंजाऱ्याचं पोरग पंकजपाल, असे 50 पाल आहे. 15 दिवस मी मा आश्रमात ठेवतो, पण माया म्हणते मला लेकरू कसं राहीन, ते राहतच नाही, मग घे डोक्ष्यावर, ना तुम्हाला विकून टाकतील तर सत्यपालचं नाव ठेवा. झालं दिवसभर मोबाईल पाहिजे उघड्या नागड्या पाहिजे, मायाही पाहिजे मोबाईल, बापही त्याच्यात. घरात कोणी मेला त्या म्हातारा साचू साचरे आवाज देतात तरी बायकाईले नाही पाहत, फक्त शिंहोरची गर्दी पाहिजे. बाई आपल्यालाही जावं लागते, जाय ना मरण तर ती जाऊन मग. जळगाव जिल्ह्यातल्या 2 बाया मेल्या, अरे एवढं सग बोरा सारखं फळ काय फरक पडीन रे, पण आम्ही पागल झालो ना. अरे तुमच्या घरात असा देव पैदा झाला तुमच्या गावात, हे जे मिलिटरीचे जवान आहेत रमेश भाऊ वायाळे, यांचा मुलगा विठ्ठल वायाळे, ज्ञानेश्वर काय आडनाव डाखूरकर, किशोर भाऊ काकडे, संदीप दादा काकडे, मिलिंद दादा काकडे,
हे यायच्या माय बापाले मी वंदन करतो, लेकर फायदा केले पण देशासाठी, कारण झेंडा हा तिरंगा उठून देईन मी तुले। अबे लाज वाटू देणं, एवढा डायरेक्ट बोलून राहिलो की ज्याच्या बापानं कमावून ठेवलं तेच लेकरं गडबड करतात, कारण त्याचा बाप केसेत जर झाली तर मग ते बरोबर दाबून टाकते, कारण राजकारण या मोठ्या लोकांच्या घरात, यायच्या पोरानं लफलं केलं तरी दाबून टाकतात, यायच्या पोरीचं कमी जास्त झालं मामाकडे गेली, मामाकडे नाही विड्रॉल करून आली, आणि गरीबाच्या पोरीचा हात धरला तर तिची बेइज्जती करते। मला मालूम आहे गरीबाचा राम राम घेईना कोणी, दाम करेगा बीबी करते सलाम, ते पण ते कुकडे फिरून राहिले, गेलं त्याच्या मायच्या जोड, त्याने पाठव ना जरा भाई, अबे आजी तो काय बसत पांचट्या टोल नाक्यावर जाशील काही दिवस, लहान लेख राहिले माझ्यावर पाठवा, गरीब करे राम राम बोले माय बापांना लेकराने माहेर सोडा, शानपणा करू नको भाऊ 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 भाऊ, ओ दादा 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 दादा, लाल शर्ट वाले तुमच्या जागेवर बसा, तुम्ही दोघही तुमच्या जागेवर बसा, ओ मै निपटूंगा तुम्हारी जरूरत नाही, अब मैं आ गया, काम करे काम बीबी करते सलाम, गरीबाचा राम राम घेईना, मी या लेकराईले काही बोललो तर माय बापाले राग येऊ देऊ नका नका, तुमच्यासाठी बोलतो मी, मले थोडं यायले कव्हर करू द्या, मी गरीब लेकराचा सत्कारही करतो, जे लेकरं गरीब आहेत इथूनच वाईखू येतात, ते भाई पोरग मस्त शांत त्यानं बसून आहे तुझ्या बाजूच, लाल हे भगव हा उभा नाही बेटा करा उभं त्याला, ये शमराची नोट दे, एकदम शांत पोरग, कारण याच्या माय बापाचा इफेक्ट आहे, तू मायवर गेला की बापावर, बटन चालू करा बटन, थांबा थांबा मधात बोलले ना, मागच्या कोणीच बोल ना का, एवढा मार खाल जिंदगी भर कोनळवाले विसरणार नाही, माय शब्दाचा मार आहे, हा माय खातात घे तुझ्या, तू आईवर गेला की बाबावर बोल, आईवर मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, आता पाहू ना तू कोणावर गेला, ठेव आता, आता तुले पुस्तक देतो गाण्याचं, हे बा हे नोट आहे केवढ्याची बोल 100 आणि पुस्तक आहे 10 रुपयाचं, 2 पैकी 1 घे, मंदात कोणी बोलू नका, परवा एका मोठा माणूस एका भाषण देणाऱ्याच्या मंदात बोलला, तो व्हिडिओ पाहिला काय नशीन पाहिला, खासदार बोलला, तुम्ही पाहिला ना व्हिडिओ, ओ म्हणे शायण्या बंद कर, तर एवढा मोठा माणूस पुऱ्या जिल्ह्याचा एकच राहते निवडून येलेला, तर त्या वक्त्यानं काय म्हटलं त्याले भीमराव भाऊ, तो म्हणे ओ शायण्या असा शिवाजी महाराज सांगू नको, तर त्या बोलणारानं सांगितलं ओ मूर्खा तू बोलू नको, मले बाबासाहेब आंबेडकरानं भाषणाचा अधिकार दिला म्हणून मंदात बोलत नसता, एवढ्या मोठ्या खासदाराला एका लहान चुकल्या पोरानं उत्तर दिलं म्हणून कीर्तन करायला मले पैसे देऊन बोलावलं, म्हणून तुम्ही फुकटाचे कायले बोलता मंदा, आता तू कोणावर गेला पाहू, बोल जो नको, कोणी बोल नका, आता 2 पैकी 1 घे, हे आहे 10 रुपयाचं नोट आहे 100 घे, आता मांग सरक थोडा उचले ओढ, एक घे काय पाहिजे घे तुला, टाळ्या वाजल्या पाहिजे असं काही काम कर, जसं बद्री भाऊ मेल्यावरही जिवंत आहे शहीद झाले
असे लेकरं पैदा करा नाहीत. एखाद्या पोरीवर प्रेम करते एखादं पोट्ट, मैत्रिणी लिहि मेरी जान घेता. अभे कुत्र्याची मौत काय मरत, बद्रीची मौत मर, तुले मरायचं आहे तर घे लवकर. काय पाहिजे घे लवकर, अक्कल वापर घे टाळ्या बस. वापस ये, ये वापस ये नोट ने काय लाज राहते. कोणाचं आहे हे पीस, कोण्या कंपनीचं बियाणं आहेच बे तू, काय जोरदार आहे याच्या मायनं उभं राहा बर. तुही माय आली की झोपली रे घरी, तुही माय झोपली वाटते. आई सोबत आला तू, घे नोट. तुही माय नाही आली नाही तर साडी देऊन सत्कार केला असता एवढ्या चांगल्या लेकरात. करा हात वर. गोपाला गोपाला देवकीनंदन छत्रपति शिवाजी महाराज की, राणा प्रताप महाराज की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, छत्रपति शिवाजी महाराजांचा, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री अहिल्याबाई रमाई भीमाईचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, देवी अंगात आणणाऱ्या एखाद्या पागल बाईचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात है. आदिवासी भिल्ल शहीद बिरसा मुंडांचा. क्या बात है. पवन सुत हनुमान की, जरा जोरात आवाज द्या योगेश्वरी माता की, मुक्ताई माता की, भारत माता की. आता पोराई न बोला देश मोठा की देव मोठा, सांग देश मोठा की देव मोठा. कोण देश उभा रहा हा, हे खात्या गव्हाणीतला आपला, खात्या गव्हाणीतला नाही खात्या घरातला आहे. मुलीनं सांगा देश मोठा की देव मोठा. उभी रे तू, तू देश मोठा की देव मोठा. ये इकडे का रे. हे देव म्हणते, तू काय म्हणतो, मोठा कोण, देश मोठा की देव मोठा. देश मोठा. आता दोघाईचं खरं कोणाचं हे कोणाला विचारा. ये इकडे जवळ इथं. हा म्हणते देश मोठा, तू म्हणतो देव मोठा. न्याय कोण देईल आता. तुकाराम महाराज न्याय देतील. तुकाराम महाराजांना अभंग लिहिला. माझ्याकडे अभंगाचं पुस्तक आहे तुकोबाचं. गाडगे बाबानं म्हटलेलं, देह असो निया देव, वृता फिरता निर्दैव, वृता फिरता निर्दैव. तुकाराम महाराज म्हणतात देव देहात आहे, देवा हे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, म्हणजे देव तीर्थात नाही. नाभिमुखाची कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी, साखरेचे मूळ उसळ पैसा, देही देववास, म्हणजे देव माणसात आहे. दुधी असता नवनीत, तबल्याचा आवाज कमी करा लाऊडस्पीकर वाले काका, तुम्ही मोठ्यानं वाजवा आवाज कमी करा. दुधी असता नवनीत, नेने मात नेने तमात्रे मंथित, तू का सांगे मूढ जना, देही देव का पाहना, देही देव का पाहना. देव कायच्यात सांगितलं तुकाराम, देहात म्हणजे माणसात. आता मला सांगताही हे लाईट कोण काढले, देवान की माणसान. देवान
तू दोन्ही पक्षावर हात ठेवतो, राष्ट्रवादी चालते, काँग्रेसची चालते, शिवसेना चालते, शिंदेगड चालते, वंचितही चालते, बीजेपी चालते, शिवसेनाही चालते. तू डबल काऊन बोलून राहिली, डबल मीनिंग करत तू. आता तुला सांग, कोण जन्मास आणलं? तुला जन्मास कोण आणलं? माहिती हातात तुझ्या देवानं की तुझ्या मायबापानं? मायबापानं. तू डोळे बंद होते तू जन्मास आली तेव्हा दूध कोण पाजलं, देवानं की आईनं? आईनं. मग बद्री दादाले देशासाठी कोण मायबापानं पाठवलं की देवानं? मायबापानं. मग देव कोण बाई? बोल. देव कोण? तुले दूध कोण पाजलं लहानपणी? बोल ना. तुले दूध कोण पाजलं लहानपणी डोळे बंद होते तेव्हा? अहो त्या आईनं म्हणणं. आईनं. मग तुही देवी कोण? बोल बोल. बोल ना. दूध कोण पाजलं? इले ते आणायले पाठवा. रुद्राक्ष. रुद्राक्ष. अहो तुझे मायबाप देव आहेत ना, बरोबर? शंभराची नोट दे. मग या देशाचं रक्षण कोण करते बाई? बोल. मिलिटरी वाले की देव? बोल 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 बोल. मिलिटरी वाले. मिलिटरी वाले. मग तुम्ही सुखानं झोपता कोणामुळं? मिलिटरी वाल्यामुळं. मग देव कोण आहे? बोल. मिलिटरी वाला. मिलिटरी वाला. कोणासाठी गेला तो बद्री भाऊ? कोणासाठी मरण पावले? देशासाठी. देशासाठी. मग देव मोठा की देश मोठा? देश मोठा. याच नाव आहे परिवर्तन. असं मले तुमचं डोकं जाग्यावर आणण्यासाठी आज मी आलो. डोकं फिरलं यायले दोघाईले, याले काही पैसे देऊ नको, हे खाऊन पिऊन. तुझी चप्पल कुठे आहे? सॅन्डल कुठे आहे? बोल ना. अरे अबे तुझी चप्पल कुठे आहे? सॅन्डल तिकडं आहे का? शंभराची नोट दे तू, घे आणि तू पुस्तक घे. मी यासाठी विचारलं की मी 15 वर्षाचा होईपर्यंत मला चप्पल मालूम नव्हती, आणि तुझी चप्पल केवढ्याची घेतली यावेळेस तुझ्या पप्पान? मम्मी आलती, मला वाटते मम्मी आलती चप्पल घ्यायला. आलती ना? त्याच्या तुझ्या मम्मीनंच घेऊन दिली ना? पप्पान. पप्पान. पण पैसे कोण आणलं? तुझ्या पप्पाला पैसे दिले कोण? पप्पान कमवले. अबे पैसे घरातून काढून कोण दिले? मम्मीनं. म्हणून राहिलो. म्हणजे चप्पल कोण घेतली? मम्मीनं. त्या पप्पाची नाही चालत रे. हे घे. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? आडनाव तुझं? आडनाव तुपे. तुपे. अबे तेल नाही भेटत बे कोणाले? तुला आडनाव तुपे आहे. आणि हनुमान मंदिरात तुझ्या बापाचं नाव लिहिलं आहे, आबाचं आहे की पप्पाच आहे ना तुपे? तुमच्या गावात एकच आडनाव तुपे, काही आडनाव आहे तेल गोटे, म्हणजे तेल लावून गोटे मार. तुला आडनाव मोठं बरं आहे. काय भाव मालूम आहे तुमच्या? तुझ्या कंपनीचा भाव काय आहे? तुपे 700 रुपये किलो आहे. मालूम आहे तुपाचा भाव? तुले काय मालूम आहे रे आयत्या बिळाच्या नागोबा? तुझ्या मायबापाने मालूम आहे मेहनत केल्यानं, आणि तू चांगला पोरगा आहे ते बाई उठलो. हे नक्की आबाच्या लाळात जास्त दिसून राहिलं. बसा. शंभराची दिली मी तुले? तुझ्या जीवाराला काय बाईले शंभराची दिली मी तुले? नाही दिलं वापस घेऊ काय? नाही म्हणते. तुपेच पोरगा आहे ना, लोकाईले तेल नाही सापडलं. करा हात वर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबाचा देव माणसातला. गोपाला गोपाला माता देव माणसातला. गोपाला गोपाला माझा विठोबा. गोपाला गोपाला माझा मारुती माया. गोपाला अंजनीचं लेकरू.
योगेश्वरी माता। अरे प्रभु रामरायाच्या बापाचं नाव सांग रे बाबू, तू डबल बोलू नको। राजकारणात तुझी तुपेची चालती आहे म्हणजे पुरं गाव तुझ्या ताब्यात ठेवत का तू? तू डबल बोलू नको तुपे भाऊ, एखाद्या तेलाले किंमत देणार आहे? आज्ञाव हातात लागलं म्हणून मजा घेऊन राहिलो, नाही तर आपले नाव वंजारे इथले नाव मला मालूम आहे ना, पुरा महाराष्ट्र फिरलो ना, आंधळे आडनाव आहे वंजारे, आंधळे आणि दोन्ही डोळे आहेत। बद्री भाऊच्या बापा आडनाव नागरे, हे नावही मोठे विचित्र आहे पण या नावाची इज्जत वाढवली कोण? तुमच्या गावाच्या लेकरानं। कोणासाठी गेला बाबू बद्री भाऊ, कोणासाठी शहीद झाले सांग बरं? बद्री भाऊच्या जन्माची तारीख उभं राहू मुलीनं किंवा मुलानं, बद्री भाऊच्या जन्माची तारीख सांग मुलीनं किंवा मुलानं, चटकन उभी राह। बद्री भाऊ कोण्या तारीखले जन्मास आले चटकन उभं राहून सांग। राहीना उभा राहीना उभा राहीना अबे उभा राहीन ये ना ये। कोणती तारीख बद्री भाऊ ज्या दिवशी जन्मास आले त्याले जन्म मालूम नाही शाहीर, पण शहीद कोण्या दिवशी झाले सांग? 14 वर्षापासून काय झकमारी करता तो म्हणीन मले मी लवकर पैदा झालो नाही उशिरा झालो म्हणून मले। अरे शहीद बद्री भाऊ कोण्या तारीखले देशा करता शहीद झाले? मुलीनं बोला माहीतच बोला लवकर, म्हणून माय कीर्तनाची गरज आहे। बाय आईलेच मालूम नाही तर त्याच्या लेकराईले काय पता असं जो देशासाठी गेला। अरे बद्री भाऊ कोण्या दिवशी मरण पावले कोण्या दिवशी शहीद झाले? अरे 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 राहीन उभा हा 27 त्याले फक्त तारीख विचारली त्यानं महिनाही सांगितला 2009 सांगितलं। ये बेटा तुझ्या हातानं 100 नोट, याने पैसे नको देऊ, पुस्तकं वाचली पाहिजे याने। अरे तुझ्या समोर तारीख आहे का? 2 म्हणजे किती? 2 म्हणजे 2, 7 म्हणजे 7, आणि तुझ्या डोळ्या समोर तर बाबू 14वी आजची। 14 वर्षापासून बद्री भाऊचे वडील पुऱ्या गावाले महाप्रसाद देतात आपल्या लेकराच्या यात्रेचा, म्हणून तुम्ही पोराईले कळलं पाहिजे इतिहास। शिवाजी शिवाजी महाराज कोण्या तारीखले? तुझी तब्येत मस्त आहे का? तू कोण्या कंपनीचं बियाणं आहे? तो तुपे। तुझं आडनाव? राऊत। राऊत चांगला आहे। तुझं रे? जाधव। आले का हँडसेट जबरदस्त आहे, तुझ्यासारखाच हँडसेट सुताराच्या पोराचा आहे। उभा राह नरेश, हा मा आश्रमात होता, मी लय मी लय आवडते मला तो, 15 दिवस माझ्या सोबत होता। शाल दे रे, शाल राहू दे, त्याच्या बापाच्या पेट्रोलची सोय करू, 200 रुपये दे। सुतार माणूस आहे पण गोविंद पाल कीर्तनकार आहे, शायरी साहेब कीर्तनकार आहे, तो समाधान बारक पोरग आहे पण सुंदर कीर्तन करते। उभार आहे माझ सारखी ऍक्शन घेते, हे का बनले? माय बापा नाही वळले इकडे। गाडीवर तिघ आले ना, मग तिघाईच पेट्रोल होते बाबू काळ्या। तुम्हाला मराठा मार्ग देतो, तू कोण्या जातीचा? ठाकूर ठाकूर प्रताप राणा प्रताप, गवताचं भीज खाल्लं पण देशाकरता वेळ दिला राणा प्रताप। घ्या
वाचाल तुले काय व्हायचं आहे रे मोठा झाल्यावर? पायलट एकदम हवाई जहाज क्या बात आहे, जरूर होशील, पण पायलट व्हायले रुद्राक्ष आणा लागन. बसा. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आज बाबू स्मृती दिन आहे भीमराव भाऊ, आज स्मृती दिन आहे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, आजचा स्मृती दिन आहे. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. तुमच्या गावात अनेक मिलिटरी मॅन आहे, ये ना इकडे कक्ष, मला यायचं आहे तर ये ना लवकर. अरे इकडे येत काय नाही तर त्या तिकडे इकडे ये ना, इकडे येत काय, इकडे येत काय. आता काय करू, मी पुस्तक सप्रेम भेट देतो ना. अरे तुमचा सत्कार करण्यासाठी बोलवून राहिलो, या ना. वंदे मातरम वंदे मातरम म्हणा. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मला वाटलं पब्लिक कडून सत्कार त्याचा करू म्हणून मी इकडे बोलवून राहिलो की मा हातात नोट द्या, एखाद्या पोरगाचं सरक होऊन जाते. ते माल्यावर डोळे काढून राहिले, पतिव्रतेवर डोळे काढले तर जमते. ओ कभी मरणे कोणी डरते, मला एका बेवळ्यानं चाकू मारले, साल्याले पुऱ्या गाववाल्यानं बेशुद्ध केलं, हाणलं त्याले. साल्या गावात सत्यानाश करतं का एकटा? पुरं गाव एकीकडे आहे आणि एकटा माणूस त्याले सोडलं नाही बाया हो. आणि आमच्या सारखे तर मरणाले तयार आहो, माई बायको मेली तर देशासाठी म्या मेडिकल कॉलेजले दिलं, माई माय मेली तर तिली देहदान केलं, माय बाबा मेले तर म्या डोळे काढून दिले. आणि मी ज्या दिवशी मरील, आज मी बुलढाणा जिल्ह्यात आहो, उद्या गोंदिया आल्या दररोज, आज जालन्या जिल्ह्यात आहो, मी ज्या जिल्ह्यात मरील ना भीम शाहीर साहेब, त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले जाईल. मी काय फेणारा फेणारा, थोडीशी पोटात टाकून आलं की अभे पहिले तुझ्या बायकोचं कुंकू पाय, तिच्या कुकाचा विचार कर, इथं हरिनाम सप्त्यामध्ये गडबड करू नको. पण मोठा माणूस असला की गाव भेटे, पण एक दिवस रावणाले सोडलं नाही रामानं. अरे कृष्ण तर लहान होता पण कंसाचा हे पतिव्रतेची ताकद अलग राहते ना. तुम्हाला काय वाटते डुप्लिकेट बाईनं दागिने फुल घातले किंमत कोणाची राहते बघू, पतिव्रतेची की जास्त दागिने घालणाऱ्याच्या बायकोची? बोल बोल उभी बोल ना बेटा, तू बोल ना, बरोबर बोलली ना तू, बोल ना. उभी राहाय. पतिव्रतेची किंमत चांगल्या माणसाची किंमत राहते गावात की पेनाराची? लहान लेकराच्या लक्षात येते पण मोठ्या पेनाराच्या लक्षात येत नाही. म्हणून तुझ्या मायच्या दुधात दारू टाकणं